आपला सर्वांचा आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. चला आपण आजच्या भगवद्गीता वर्गाला सुरुवात करूया. तर प्रार्थनेपासून आपण सुरू करूया. ओम अज्ञान तमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले कृपा कदामयम् ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी ऋषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 चला आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करूया. आज आपल्याला 32वा श्लोकच बघायचं ना. ओके तर आपण 32वा श्लोकला सुरुवात करूया. यदृच्छया च उपपन्नं स्वर्गद्वारं अपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृश्यम्. यदृच्छया चोपपन्नम् चोपपन्नम् स्वर्गदारम् स्वर्गदारम् अपावृतम् अपावृतम् सुखिनः सुखिनः क्षत्रियाः क्षत्रियाः पार्थ पार्थ लभन्ते लभन्ते युद्धम् युद्धम् ईदृश्यम् ईदृश्यम्. वाचा अर्थ आणि तात्पर्य. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करता येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सदाड उघडी असतात. उघडी होतात. तात्पर्य. अर्जुन तेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काही दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासात भोगावा लागेल. तेव्हा अर्जुनाच्या या प्रकृतीची विश्वाचे अधिगुरु प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती.
अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करायचे होते. शास्त्रीयाने रंगा रंग र, र. रंग असूनही हिंसक बनवी बनावे रणांगणावर असूनही अहिंसक बनावे. हा पुढे. हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यास देवाचे पिता परमशर मुनी आपल्या पराशर स्मृती सांगतात की क्षत्रियो ही प्रजा रक्षन शस्त्र पानी प्रदंडयन निर्जित्य पर सैन्यादीक्षितिम धर्मेन पालयेत. आवाचा अर्थ. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे शास्त्रीयांचे कर्तव्य आहे. त्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजांच्या सैन्याचा निपात करावा लागतो. यासाठी आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. सर्व बाबतीचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्य उपभोग घेता आला असता. आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकप्रत उन्नती झाली असती, कारण तेथे द्वारे त्यांच्यासाठी सदा खुली होती. दोन्ही पैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. बघा अतिशय सुंदर श्लोक आहे. भगवंत सांगतात अर्जुनाला की हे पार्थ, हे अर्जुन, ही असे जे धर्मयुद्ध करण्याची संधी जी आहे क्षत्रियांना, ही प्रयत्न न करता येते तर ते खरोखर काय होतात, सुखी होतात. ते खरोखर काय होतात, सुखी होतात, कारण त्यांना त्यांचा जो धर्म आहे क्षत्रियाचा ते करण्याचं काय मिळत आहे, संधी मिळत आहे. कारण या असल्या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे काय होतात, सताड उघडी होतात, म्हणजे पूर्णतः त्यांच्यासाठी उघडी होतात. स्वर्गामध्ये जाण्याचे त्यांचं तिकीट काय होते, कन्फर्म होऊन जाते, नक्की होऊन जाते. तर त्यामुळे भगवंत सांगतात अर्जुनाला अशा संधीचं आपण स्वागत करायला पाहिजे, या संधीमध्ये तू खुश व्हायला पाहिजे, एकदम आनंदी व्हायला पाहिजे, कारण असली संधी ही क्षत्रियांना खरोखर न प्रयत्न करता येणे हे खूप कठीण आहे, पण तरी तुझ्या समोर ही संधी चालून आलेली आहे. कारण हे जे युद्ध होतं ते काही साधारण युद्ध नव्हतं, ते धर्मयुद्ध होतं, आणि त्यामध्ये जगाचं कल्याण त्या ठिकाणी काय होतं, दडलेलं होतं या युद्धामध्ये. तर आणि ते भगवंताच्या उपस्थितीमध्ये होणार होतं आणि भगवंताच्या आज्ञेनुसार होणार होतं. आणि अर्जुनाच्या बाजूने स्वतः भगवान कृष्ण उपस्थित असणार होते, त्यामुळे असं युद्ध हे खूप खूप काय दुर्लभ आहे. तर त्यामुळे अशा संधीचं अर्जुनाने स्वागत करायला पाहिजे होतं आणि त्याने आनंदी व्हायला पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी काय करत होता, अर्जुन हा शोक करत होता. अर्जुन म्हणाला होता की या युद्धापासून मला कल्याणकारक चांगलं असं काहीच दिसत नाही. तो म्हणत होता की मला नरकवासच भोगावं लागेल या युद्धामुळे, शाश्वत पुन्हा नेहमीसाठी नरकामध्ये सडावं लागेल असं अर्जुन सांगत होता. परंतु अर्जुनाची जी ही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीची काय केली होती भगवान श्रीकृष्णांनी, जे सगळ्या जगाचे आदि गुरु आहेत, ठीक आहे, कारण सगळ्या ज्ञानाचे, सगळ्या तत्वज्ञान, सगळ्या गोष्टींचं, कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचं ज्ञान असो, त्या सगळ्या ज्ञानाचं जे स्त्रोत आहे ते कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून अर्जुनाने काय केले, अर्जुनाच्या या प्रवृत्तीचे भगवान श्रीकृष्ण जे आहेत, जे आदि गुरु आहेत सगळ्या विश्वाचे, त्यांनी काय केली होती, निंदा केली होती. तर अर्जुनाने ही जी विधाने केली होती की मला नरकात शाश्वत राहावं लागेल आणि युद्धातून काही कल्याणकारक घडणारच नाही, हे सगळे जे त्याने दिले होते कारण, तर किंवा हे सगळे असे विधानं त्याने सांगितले होते कशामुळे, की अर्जुनाला जे चांगला स्वतः क्षत्रियांचा खरा धर्म काय आहे या गोष्टींचा त्याला विसर पडला होता. त्याला अज्ञानामुळे ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत होता. तर एखादा अज्ञानी व्यक्ती कधी कधी काहीही बडबड करायला लागतो आणि त्याला वाटते मी जे बोलायलो ते काय खूप अतिशय चांगलं आहे किंवा खरं आहे आणि योग्य आहे, तर तो पूर्णतः काय असतो, त्याला विश्वास असतो की मी जे बोलत आहे ते खरं आहे. परंतु तो अज्ञानामुळे समजू हे सुद्धा समजू शकत नाही की तो जे बोलत आहे ते काय आहे,
चुकीचं आहे. ठीक आहे, तर अर्जुनाची काय इच्छा होती की त्याला अहिंसक बनायचं होतं, अहिंसक बनून त्याचे नियत कर्म करावयाचे होते. परंतु क्षत्रिय अहिंसक कसा काय बनू शकतो? क्षत्रियाचं कर्तव्य आहे की त्याला योग्य कारणासाठी त्याने हिंसा केली पाहिजे आणि त्यासाठीच त्याला प्रशिक्षण सुद्धा दिल्या जाते. आणि ठीक आहे, क्षत्रिय जर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी त्याच्या आपण बघू शकतो की त्याच्या महालामध्ये, राजमहालामध्ये, एखाद्या धार्मिक ठिकाणी म्हणजे एखाद्या मंदिरात वगैरे तो अहिंसक झाला तर काही प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाहीये. परंतु क्षत्रिय रणांगणावर असताना, त्याचा शत्रू त्याच्या समोर त्याला मारण्यासाठी उभा असताना, त्याच्यावरती हमला करण्यासाठी तयार असताना, क्षत्रियांना अहिंसक बनावे काय मूर्खांचे तत्वज्ञान आहे. कारण तो क्षत्रिय जो आहे त्यांना आपलं कर्तव्य याचा त्याग करायला नाही पाहिजे. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितलं की ज्याने त्याने आपापले जे कर्तव्य आहे ते आपण पूर्ण करायला पाहिजे. तर एखादा शिक्षक जर असेल तर तो जर म्हणत असेल की मी शिकवणे सोडून देतो तर ते काय मूर्खपणाचे लक्षण आहे. कारण शिक्षक कोणाला म्हणतात? ज्याचं कर्तव्य काय आहे? इतरांना शिकविणे, ज्ञान देणे त्याचं कर्तव्य आहे. तर त्या गोष्टी सोडून देणे म्हणजे काय झालं? तो मूर्खपणाचे तत्वज्ञान आहे असे इथे भगवंत सांगतात. परत महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता जे आहेत, ठीक आहे, त्यांचे वडील पराशर मुनी, हे आपल्या पराशर स्मृतीमध्ये सांगतात. आपल्याला माहिती आहे पराशर मुनी यांनीच काय केलेले आहे? भगवंताची, भगवान या शब्दाची व्याख्या केलेली आहे. आपल्याला माहिती ज्यांच्याकडे षड ऐश्वर असतात, है ना, षड ऐश्वर्याने जे पूर्ण असतात त्यांना भगवंत म्हणतात, हे आपल्याला पराशर मुनीनीच सांगितलेलं आहे. तर बघा, पराशर मुनी या श्लोकामध्ये काय म्हणतात? क्षत्रिय ही प्रजा रक्षण शस्त्रपाणी प्रदंडयन निर्जित्य पैर सैन्यादी क्षितिम धर्मे न पालयेत. यामध्ये काय सांगितलेलं आहे पराशर मुनींनी? सर्व प्रकारचे संकट, कोणत्याही प्रकारचं संकट येऊ द्या, तर सगळ्या संकटातून प्रजेचं रक्षण करणं हे कोणाचं कर्तव्य आहे? क्षत्रियांचं कर्तव्य आहे. आणि यासाठी आपण बघतो त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था, समाजामध्ये धार्मिक गोष्टी चालू ठेवण्यासाठी, या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा त्याला योग्य वेळीस योग्य प्रमाणामध्ये हिंसेचा वापर हा करावा लागतो. बरोबर आहे. तर त्यामुळे आणि असा हिंसेचा वापर करणे क्षत्रियांसाठी काय आहे? त्यांच्यासाठी त्यांना त्यांना त्याची परमिशन सुद्धा आहे, त्याची परवानगी आहे. ते अशा हिंसेचा ते काय करू शकतात? वापर करू शकतात. तर बघा, म्हणून शत्रू राजाच्या सैन्याचा निपात करावा लागतो. तरी त्याला काय करावं लागतो? शत्रू सैन्य जे असेल त्यांच्या सैन्याला ठार मारावे लागते. बरोबर आहे. तर याप्रमाणे काय करायला पाहिजे? त्याने धर्मतत्वानुसार, धार्मिक तत्वानुसार, धर्म तत्व जे सांगितलेले आहेत त्यानुसार पूर्ण जगावरती त्याने राज्य करायला पाहिजे. हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे हे सांगितलेलं आहे त्यांनी, पण कशानुसार? धर्म तत्वानुसार. आणि त्यासाठी जर त्याला गरज पडली तर त्याने हिंसा करायला सुद्धा मागे पुढे बघायला नाही पाहिजे, पण हिंसा कर योग्य कारणासाठी त्याने करायला पाहिजे. धर्मतत्वांचं रक्षण करण्यासाठी, धर्मतत्वावर तत्वाप्रमाणे वागण्यासाठी त्याने जर हिंसा केली तर त्या हिंसेमध्ये काही चुकीचं नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, तर या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचं म्हणजे युद्ध न करण्याचं काहीच कारण हे दिसून येत नाही, है ना. तर त्याने युद्ध करायलाच पाहिजे, युद्ध करण्यातच त्याचं आणि सगळ्या जगाचं आणि सगळ्या समाजाचं कल्याण आहे, हित आहे, हेच भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. ठीक आहे. तर बघा, दोन दोन या ठिकाणी शक्यता आहेत. तर एक शक्यता अशी आहे की तो काय करू शकतो? अर्जुन युद्ध करून शत्रूंना हरवून टाकेल आणि शत्रूंवरती विजय प्राप्त करेल, तर त्यावेळेस काय झालं? तो सगळ्या जगाचा राजा बनेल. तर त्याला सगळ्या जगाचा राज्यभोगाचा राज्योपभोग घेता येईल, त्याला राज्याचा आनंद घेता येईल. तर ते त्यामध्ये काही चुकीचं आहे का? त्यामध्ये काही वाईट आहे का? त्यामध्ये सुद्धा त्याचा फायदाच आहे आणि चांगलंच आहे त्याचं, आणि जगाचं सुद्धा कल्याण आहे. कारण अर्जुनासारखे धार्मिक तत्वावर चालणारे, अर्जुन युधिष्ठिर महाराज सारखे धार्मिक तत्वावर चालणारा जर राजा असला तर त्यात जगाचं कल्याणच आहे. बरोबर आहे. तर हा एक आहे एक शक्यता. दुसरी शक्यता, जर तो युद्धामध्ये युद्ध करता करता शत्रूंकडून मारला गेला तरी सुद्धा त्याला कशाची प्राप्ती होणार आहे? स्वर्ग लोकांची प्राप्ती होणार आहे. तर स्वर्ग लोकांमध्ये इथल्यापेक्षा खूप जास्त चांगल्या सुविधा आहेत, चांगलं शरीर आहे,
ह्या सगळ्या गोष्टींची काय उपलब्धता आहे, म्हणून त्यामध्ये सुद्धाही कोणत्या प्रकारचं नुकसान नाही. तर दोन्ही परिस्थितीमध्ये दोन्ही शक्यता आपण जर बघितल्या तर त्यामध्ये अर्जुनाला युद्ध करून काय होणार होता, लाभच होणार होता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान त्याचं दिसत नव्हतं. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू युद्ध कर, है का नाही, तू या सगळ्या गोष्टींना घाबरू नकोस आणि तू काय कर, युद्ध करायला तयार हो, असं भगवंत त्यामध्ये सांगत होते अर्जुनाला. तर चला पुढचा श्लोक बघूया आपण. तेहतीसावा श्लोक आपल्याला बघायचा आता, ठीक आहे. तर बघा तेहतीसावा श्लोक. अथम चेत तत्वम धर्मे संग्रामम न करिष्यसि ततः स्वधर्मम कीर्तिम च हित्वा पापम वाप्स्यसि. अथ अथ चेत चेत त्वम तो एक मिनिट इमम इनम इमम 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 धर्मेम धर्मम संग्रामम संग्रामम न न करिष्यसि ततः स्वधर्मम कीर्तिम चहित्वा चहित्वा पापम अवाप्सी. वाचा अर्थ आणि तात्पर्य. परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे त्याला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तुझी कीर्ती गमावशील. तात्पर्य वाचा. तात्पर्य अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाऱ्यांच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पाशुपत अस्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते. द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरूंचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र यांच्या सहित इतर अनेक अधिकारी व्यक्तीकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियांचे कर्तव्य टाळले असे नव्हते तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकताही गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःच राज्यमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास ते युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेण्यामुळे नरकात गेला असता. तर बघा या ठिकाणी सांगतात भगवंत, अरे तुझे कर्तव्य आहे धर्मयुद्ध करण्याचे, तू क्षत्रिय आहेस, तर हे जर कर्तव्य करण्यामध्ये तू निष्काळजीपणा केलास किंवा हे जर कर्तव्य तू टाळलं, हे कर्तव्य नाही केलं तर तुला निश्चितपणे काय लागेल, पाप लागेल आणि त्यामुळे तू योद्धा म्हणून तुझी कीर्ती काय बसशील, गमावून बसशील. तर बघा आपण आपलं कर्तव्य नाही केलं तर आपल्याला काय लागते, पाप लागते. प्रत्येकाचं कर्तव्य वेगवेगळं आहे, आपापल्या आपली परिस्थिती कोणती आहे समाजामध्ये, आपण कोणत्या शरीरामध्ये आहे, तर यावरून वेगवेगळ्यांचे प्रत्येक जणांचे कर्तव्य नियमित आहेत, नियमून दिलेले आहेत. तर आपल्याला आपण आपले कर्तव्य केले पाहिजे, व्यवस्थितपणे आपण आपले कर्तव्य केले पाहिजे, नाही केले तर आपल्याला काय लागते, पाप लागते. या ठिकाणी भगवंत सांगतात. तर अर्जुनाला पण सांगतात तू जर तुझं धर्मयुद्ध करण्याचे क्षत्रिय आहे तू, तर तुझं धर्मयुद्ध करण्याचे जे कर्तव्य आहे ते जर नाही केलं तर तुला पाप लागेल आणि तो फक्त पापच नाही लागणार तर याप्रमाणे काय होईल, तुझी
तुझो एक महान योद्धा म्हणून तुझी कीर्ती कमावलेली आहे ती गमावून बसशील, एका क्षणामध्ये ती कीर्ती कमावलेली काय करशील, गमावून बसशील. बघा, नावलौकिक करण्यासाठी, नावलौकिक कमावण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात, खूप तपस्या करावी लागते, आणि खूप चांगल्या प्रकारे वागून कित्येक वर्ष लागतात नावलौकिक होण्यासाठी. परंतु नाव गमावण्यासाठी एक क्षण सुद्धा काय उपलब्ध पुरेसा आहे, एका क्षणामध्ये सुद्धा आपण आपलं नाव हे गमावू शकतो. एखादं वाईट जर नीच काम केलं तर लगेच आपला काय करू शकतो, आपण नावलौकिक एका क्षणात गमावू शकतो. बरोबर आहे. तर भगवंत या ठिकाणी हेच सांगतात की अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता, सगळ्या जगभरामध्ये प्रसिद्ध होता, तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून प्रसिद्ध होता. आणि कसं काय की एकदा भगवान शंकर, तर अर्जुन काय करत होता, भगवान शंकराची, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की पुढे तुला धर्मयुद्ध लढायचं आहे. ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुला पुढे धर्मयुद्ध लढायचं आहे आणि त्या युद्धामध्ये तुला खूप मोठ्या मोठ्या योद्ध्यांचा काय करायचा आहे, सामना करायचा आहे. तर त्यासाठी तुला खूप वेगवेगळ्या शस्त्र अस्त्रांची गरज पडणार आहे. तर बघा, भगवंतांना भविष्यकाळ सुद्धा माहीत होता की युद्ध होणार म्हणून भगवंतांना निश्चितपणे माहीत होते. त्यांनी अगोदरच पांडवांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही त्या युद्धासाठी तयारी करायला लागा. तर त्यांनी अर्जुनाला सांगितलं होतं की तू काय कर, वेगवेगळे शस्त्र अस्त्र काय कर अर्जित कर, वेगवेगळ्या देवतांची तू काय कर पूजा करून तू शस्त्र अस्त्र त्यांच्याकडून त्यांची शस्त्र अस्त्र अर्जित कर. तर त्यांनी सांगितलं होतं की तू भगवान शंकरांची काय कर पूजा कर, उपासना कर, आराधना कर, आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडे जे असणारं पाशुपत अस्त्र आहे ते फक्त भगवान शंकरांकडे असते, ते अस्त्र काय कर तू वरदान म्हणून त्यांच्याकडून प्राप्त कर, असं अर्जुनाला सांगितलं होतं भगवान श्रीकृष्णांनी. तर ज्यावेळेस अर्जुन मग भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांची म्हणजे महादेवाची पूजा जेव्हा करत होते, ठीक आहे, तर त्यावेळेस त्यांनी पूजा वगैरे भगवान श्रीकृष्ण सांगितलं त्याप्रमाणे एकदम अतिशय व्यवस्थितपणे करत होते. आणि अर्जुनाची महानता जी आहे ती भगवान शंकरांना सुद्धा माहिती होती, है ना, म्हणजे महादेवांना सुद्धा माहीत होती. आणि त्यांना माहित होती की हे भगवान श्रीकृष्णांचे सखा आहेत, साक्षात पार्षद आहेत, तर ते त्यांना देण्याची तर इच्छाच होती. पण भगवान शंकर म्हटलं की काय करू, मी काय करतो की या अर्जुनाची परीक्षा घ्यायला हवी, असंही कोणाच्या हातात एवढं घातक अस्त्र द्यायला नाही पाहिजे. तर तो शस्त्र ते जे अस्त्र आहे तो अस्त्र प्राप्त करण्याच्या खरंच अर्जुन लायक आहे की नाही हे तपासण्यासाठी जे भगवान शंकर आहेत त्यांनी काय केलं, अर्जुनाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि ते काय केलं, एका शिकाऱ्याच्या वेशामध्ये त्या ठिकाणी सोहता आले, सोहता परीक्षा घेऊ म्हटले. आणि भगवान शंकरांनी काय केलं, तर त्यांनी तर काय केलं, अर्जुन काय करतो, एक पिसाळलेलं डुक्कर होतं, ठीक आहे, तर पिसाळलेले डुक्कर असताना बघा, तर त्याला काय केलं, त्यांनी अर्जुनाने शिकार करून त्याला बाण मारला. आणि त्याच याला डुकराला काय केलं, भगवान शंकरांनी सुद्धा काय केला, बाण मारला. तर त्यावेळेस मग ते दोघही आले पळत पळत की ते मेलं की नाही बघण्यासाठी. तर त्यावेळेस अर्जुन म्हणाला की माझ्या बाणाने हा मेला, तर भगवान शंकर जी शिकाराच्या वेशात ते म्हटले माझ्या बाणाने मारला. तर मग ते दोघांचं थोडस भांडण चाल की आमच्याही नाही माझ्या बाणाने मेला, तो म्हटला माझ्या बाणाने. मग ते म्हटले ठीक आहे चल बघूया आपण, तर आपण दोघं एकमेकांसमोर समोरासमोर युद्ध करूया आणि जो ज्याला हरवेल समजून घ्यायचं की तो जास्त शक्तिशाली आणि त्याच्या बाणाने हा जो डुक्कर आहे तो मारला गेलेला आहे, ठीक आहे. तर मग त्यांनी काय केलं, मग त्यांचं युद्ध चालू झालं, घनघोर युद्ध चालू झालं अर्जुन आणि भगवान शंकराचं. आणि त्यामध्ये सुद्धा अर्जुनाने काय केलं, भगवान शंकरांना हरवलं, पराभूत केलं. बघा, भगवान शंकर काही साधे सुधे व्यक्ती नाहीत, त्यांच्याकडे एवढ्या शक्ती आहेत, त्यांना सुद्धा अर्जुनाने काय केलं, त्यांना पराभूत केलं. कारण त्याच्याकडे काय होतं, भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद होता, म्हणून तो भगवान शंकरांना सुद्धा काय करू शकला, पराभूत करू शकला. तर त्यावेळेस मग भगवान शंकर जे अद्भुत घातक, आपल्याला जर कोणी हरवलं तर आपण काय होतो, खूप नाराज होतो, आपला इन्सल्ट होतो, आपण त्याच्यावरती त्या व्यक्तीवरती ज्यांना आपल्या हरवलं त्याच्यावरती प्रसन्न होणार का, त्याच्याबद्दल दुखी होणार, रागी क्रोधित होणार, काय होणार, आपण क्रोधित होणार, क्रोधित होणार. पण भगवान शंकर ते भगवंत, ते म्हणजे भगवान शंकर जे आहेत ते भगवंताचे महान भक्त आहेत, ते खूप महान साधू सुद्धा आहेत. तर त्यामुळे बघा, त्यामध्ये ते प्रसन्न झाले, ते क्रोधित झाले
नाही, उलटे ते प्रसन्न झाले की तू मला पराभूत केलं, तू किती महान योद्धा आहेस. आणि प्रसन्न होऊन त्यांनी काय केलं, पाशुपत अस्त्र अर्जुनाला वरदान म्हणून देऊन टाकलं, प्रदान केलं. तर त्यावेळेस त्या बघा, आता भगवान शंकरांना पराभूत करणं काही साध्या सुध्या व्यक्तीचं काम नाही आहे, म्हणून अर्जुन काही साधा सुद्धा योद्धा नव्हता, तो एक महान योद्धा होता हे सगळ्यांना माहीत होतं. आणि त्याचबरोबर द्रोणाचार्य अर्जुनाचे जे गुरु होते ते सुद्धा इतके प्रसन्न होते अर्जुनावरती, खूप प्रसन्न होते. त्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांनी एक असं अस्त्र अर्जुनाला दिलं होतं की ज्याऐवजी जे अस्त्र वापरून तो द्रोणाचार्यांनी ज्यांनी त्याला युद्ध कला शिकवली त्यांना सुद्धा हरू शकत होता, त्यांना सुद्धा मारू शकत होता, असा आशीर्वाद सुद्धा द्रोणाचार्यांनी दिला. बघा तर किती महान होता अर्जुन. परत त्याचे पिता अर्जुन कोणाचा होता, पांडवांचा, पांडू महाराज पांडूंचा पुत्र होता, त्याचप्रमाणे अर्जुन इंद्रदेवांचा अंश होता, म्हणून इंद्रदेव त्याचे पिता होते. तर इंद्रदेवांना सुद्धा त्याने प्रसन्न करून त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र अस्त्र ग्रहण केले होते आणि त्यांचा सुद्धा विश्वास अर्जित केला होता की मी किती महान योद्धा आहे. इवन इंद्रदेवांना सुद्धा अर्जुनाने पराभूत केलं होतं युद्धामध्ये. ठीक आहे, तर असे इतका महान योद्धा अर्जुन होता. तर अर्जुन इथे युद्ध न करण्यासाठी का म्हणत होता, कारण तो भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये खूप दया होती. दयेच्या भावनेनं की इतर लोक इतके सगळे लोक मारले जातील म्हणून दयेच्या भावनेतून तो म्हणत होता की मला युद्ध करायचं नाही. नाहीतर काही लोक समजतात की अरे अर्जुन घाबरला होता. अर्जुन काही युद्ध करण्यासाठी घाबरत नव्हता, मृत्यूसाठी, स्वतःच्या मृत्यूसाठी घाबरत नव्हता. इतर लोकांचं प्राण जाईल, इतर लोकांचे प्राण गेले तर त्यांच्या परिवाराचं काय होईल, इतके सगळे लोक मारले जातील, या हिंसेसाठी तो घाबरत होता, कारण तो दयाळू होता, खूप दयाळू होता, खूप प्रेमळ होता म्हणून. ठीक आहे, परंतु चुकीच्या ठिकाणी दया दाखवणे हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. चुकीच्या लोकांवरती आणि चुकीच्या ठिकाणी दया दाखवणे काय आहे, चुकीचं आहे. तर ती अर्जुनाची या ठिकाणी चूक होती, अज्ञानामुळे त्याला समजत नव्हतं. अर्जुन तर काही खऱ्या अर्थाने बघा, अर्जुन अज्ञानी नव्हता आणि अर्जुनाला त्याच्या कर्तव्याचं चांगल्या प्रकारे ज्ञान होतं आणि तो अतिशय महान व्यक्ती होता. परंतु अर्जुन इथे आपली भूमिका मांडत होता, अर्जुन अज्ञानी व्यक्तीसारखं वागत होता, कारण आपण अज्ञानी आहोत. तर आपल्या आपण कसं वागतो याची भूमिका अर्जुन निभावत होता आणि आपल्या दृष्टिकोनातून काय करत होता, भगवंतांना प्रश्न विचारत होता, जेणेकरून आपल्याला भविष्यात जे काही प्रश्न येतील. अर्जुन इतका महान होता की आपल्याला जे काही प्रश्न येऊ शकतात, कितीही व्यक्ती एखादा बुद्धिमान असू दे, जे काही आपल्याला आयुष्यात प्रश्न येऊ शकतात ते सगळे प्रश्न अर्जुनाने अगोदरच भगवत गीतेमध्ये विचारून ठेवलेले आहेत. बघा अर्जुन काही साधा सुद्धा व्यक्ती नव्हता, त्यांनी सगळे प्रश्न अगोदरच भगवद्गीतेमध्ये विचारून ठेवलेले आहेत, जेणेकरून जो कोणी वाचेल त्याला त्याच्या जीवनातले सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटतील. आणि अर्जुनाने जे प्रश्न विचारले ते प्रश्न सुद्धा अतिशय महान होते, अतिशय सुंदर प्रश्न होते आणि त्यांचे उत्तर सुद्धा काय दिले, भगवंतांनी अतिशय सुंदर प्रकारे दिले. तर अर्जुन हा परफेक्ट शिष्य होता आणि भगवंत हे परफेक्ट गुरु होते, म्हणजे काय की नाही, एक महान गुरु, महान शिष्य होता अर्जुन, सर्वोच्च सर्वोत्तम शिष्य होता आणि भगवंत सुद्धा सर्वोत्तम गुरु होते, सर्वोत्तम शिक्षक त्या ठिकाणी उभे होते. म्हणून त्याने सर्वोत्तम प्रश्न विचारले ज्याचे सर्वोत्तम उत्तरे भगवंतानी या भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत. म्हणून आपण भगवद्गीता, आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असो आपण भगवद्गीता वाचली पाहिजे, समजून घेतली पाहिजे भगवंताच्या प्रतिनिधींकडून, तर आपल्याला काय होईल, आपल्या सगळ्या प्रश्नांचे अतिशय सुंदर सर्वोत्तम उत्तरं मिळतील. म्हणून भगवद्गीता ही सर्वांसाठी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. तर अर्जुन हा अतिशय, त्याची कीर्ती होती, तो अतिशय महान योद्धा होता, नावलौकिक होतं त्याचं. पण अशा ठिकाणी जर अर्जुन युद्ध न करता युद्ध भूमीतून निघून गेला असता तर काय झालं असतं, त्याला त्याचं नाव बदनाम झालं असतं. असा कसा अर्जुन महान योद्धा, तर सगळे तर मी ऐकलं होतं इतका महान योद्धा आहे, इतका शक्तिशाली, आणि मग युद्धातून पळून का गेला, घाबरून का गेला, असे सगळे जण त्याला नाव गोटे ठेवले असते, त्याची नावलौकिक त्याने गमावला असतं, है का नाही, त्याचं नाव खराब झालं असतं. बघा ज्या व्यक्तीचं खूप जास्त नाव आहे, जो खूप प्रसिद्ध आहे, त्याला त्याचं नाव टिकवण्यासाठी काय करावं लागते, मेहनत करावं लागते, कारण त्याचं नाव आहे म्हणून त्याचं खराब होऊ शकते. ज्याचं नावच नाही त्याचं खराब होणार का, बरोबर की नाही. म्हणून नाव लौकिक होतं अर्जुनाचं, म्हणून त्याला त्याच्या नावाची काळजी करणं गरजेचं होतं. आणि त्या ठिकाणी परत त्यानं आपलं जर कर्तव्य नसतं केलं तर त्याला कुठे जावं लागलं असतं, नरकात जावं लागलं असतं, बरोबर की नाही.
तर अर्जुन जे म्हणत होता की हे युद्ध केलं तर मी नरकात जाईल, पण त्याला कळत नव्हतं अज्ञानामुळे की युद्ध न केलं तर तो नरकात जाणार होता, युद्ध न करून नरकात जाणार होता, युद्ध करून नरकात जाणार हो नव्हता, का? कारण तो त्याचं कर्तव्य करत नव्हता. धर्मयुद्ध करण्याचं जे क्षत्रियाचं कर्तव्य आहे हे धर्मतत्वानुसार हिंसा करून धार्मिक तत्वांचं रक्षण करणे आणि इतर प्रजेचं रक्षण करणे हे जे क्षत्रियाचं कर्तव्य आहे, तो जर त्याने केले नसतं तर त्याला कुठे जावं लागलं असतं, नरकात जावं लागत असतं. म्हणून हेच भगवंत अर्जुनाला समजून सांगण्याचा इथे या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि या श्लोकांमध्ये तेच अर्जुनाला सांगतायत वेगवेगळे कारण की तू जर युद्ध नाही केलं तर तुला काय काय होईल, काय काय तुझा नुकसान होईल, काय काय तुझे गोष्टी तुझ्यासोबत घडतील, हे भगवंत त्या अर्जुनाला आता सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितले, पुढील काही श्लोकामध्ये सुद्धा तेच भगवंत अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आज आपण इथेच थांबूया, आपला भगवद्गीता वर्ग आज इथेच थांबूया. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, अतिशय काळजीपूर्वक तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि त्या त्या गोष्टी समजून घेतल्या, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा, श्रीमद भगवद्गीता की जय, जय पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की, जय कृष्ण कृपा मूर्ति श्री श्रीमद ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की, जय हरे हरे कृष्णा. कृष्ण।